पुण्यामध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन अलका चौकातून आता साखर संकुलाकडे साखर संकुलामध्ये पोहोचलं देखील आहे. या ठिकाणी राजू शेट्टी देखील भाषण करत आहेत. मात्र एक मुलगा आहे, तो मुलगा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, कारण तो प्रत्येक नावावर शहरी करत असतो. त्यामुळे सगळे या मुलाचं कौतुक देखील इथे करताना दिसत आहेत. आपण त्या मुलासोबत आहेत. त्या मुलाचं नाव गौरव आहे. गौरव, मला सांगशील तो तुझा सगळीकडे सगळ्यांनी लक्ष वेधून घेतलं या ठिकाणी, कुठून आला आहे तू आणि काय शेरोशायरी करतो, का कुठून शिकलाय? सर, मी आलो आहे कुरुंदवाडा येथून. मी मूळ आजऱ्याच आहे. कुरुंदवाड्यात मामांच्या घरी राहत आहे थोडे दिवस. मी सीताबाई पटवर्धन हायस्कूल कुरुंदवाड येथे शिकत आहे. मी आता सध्या आमच्या गल्लीतल्या एका काकांबरोबर इकडे आलो आहे. तर माझी आई मला इकडे नको जाऊ बोलत होती, खूप लांब आहे करून. मग काकांनी बोलले की मी जाऊन माझ्या जबाबदारीवर नेऊन आणतो. आणि काकांमुळे ही माझं नाव खूप प्रसन्न होतं आहे. आणि माझ्या आईवडिलांनी खूप मला म्हणजे परिस्थितीत कठीण परिस्थितीतून मोठं केलेलं आहे. आईवडील शेतकरी आहेत. मी कोम्यातून बाहेर आल्यापासून ना मला किती पण खूप म्हणजे जितकी तुम्ही नावं द्याल त्याच्यावरून लगेच मी शायरी करू शकतो. जसं आता आपलं नाव काय आहे चॅनलचं? नवराष्ट्र. नवराष्ट्र नवराष्ट्र या बातमी चॅनलवरून एक करतो. आवाज उठला होता जिथेपर्यंत पण म्हटलं नव्हतं त्याला वाष्ट्र. आवाज उठला होता जिथेपर्यंत पण ज्याला म्हटलं नव्हतं मी वाष्ट्र. पण सगळ्यांना माहिती नव्हतं की कानाकोपऱ्यातली खबर आपल्या कानावर पोचवणारे ते दुनियादारीतले एकुलते एक चॅनल मला आवडणारे नवराष्ट्र. बरं, या ठिकाणी राजू शेट्टी आलेत आंदोलनाला. तर त्यांच्या तू त्यांचा कार्यकर्ता देखील आहे. तर त्यांच्यावर काय शेरोशायरी करशील? किती बी नेत्यांनी म्हटलं की मेने तुम्हारे केले कितनी विराटी. किती बी नेत्यांनी म्हटलं की मेने तुम्हारे लिए कितनी विराटी. पर वो रटने का विषय इधर नाही आहे, क्योंकि शेतकरी के लिए लढने वाला मेरा शेर है वो राजू शेट्टी. बरे, केंद्रित आता स्वाभिमानी शेतकरी संघटना या संघटनेवर देखील शायरी करून दाखव आमच्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना. स्वाभिमानी शेतकरी संघटना. वटाण्याचा दर वाढला पण त्याला चुकून म्हटलं नव्हतं वटणा. वटाण्याचा चुकून दर वाढला पण त्याला चुकून म्हटलं नव्हतं वटणा. पण वटाण्याचा दर वाढलं म्हणून एवढं तुम्ही पंचायत करताय. दुकानामध्ये गेल्यावर तसं का करत नाही? आणि गरिबांचा हक्क का घेताय? फक्त हेच हक्क मिळवून देण्यासाठी असते ती आमच्या हृदयावर आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना. तुझं शिक्षण किती झालं? मी आता दहावीला आहे. दहावीला आता शिकत आहे. तर हाच तरुण गौरव नावाचा तरुण सध्या पुण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे आणि तो सर्वांचं लक्ष देखील वेधून घेत आहे. पुण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं उसाच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरू आहे आणि हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा छोटा कार्यकर्ता देखील या आंदोलनात आवाज उठवण्यासाठी सहभागी झाला आहे. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र न्यूज, पुणे.